माझं म्हणणं एवढंच आहे की मुख्य मुद्दा काय आहे, मनुस्मृतीचा चंचू प्रवेश आपल्या शालेय अभ्यासक्रमात होता कामाने, त्याच्यावर थ्रस्ट द्या ना, त्याचा निषेध करा, त्याचा विरोध करा, आणि हरकत नाही तुमचं ते विरोधक आहेत आपल्या काय जितेंद्र आव्हाड तर करा, त्यांचा निषेध आमचं काय म्हणणं नाही, परंतु पहिल्यांदा त्या मनुस्मृती आमच्या ह्याच्यात नको शालेय अभ्यासक्रमामध्ये, हे सांगा त्या मनुस्मृती ती जाळा जी बाबासाहेब आंबेडकरांनी जाळलेली, मग ठीक आहे, फक्त विरोधासाठी विरोध नाही, आमची जी आयडियॉलॉजी आहे फुलेशाहू आंबेडकरांची मनुस्मृतीच्या विरुद्ध उभं राहणं, आणि त्याच्यासाठी जो जो उभा राहील त्याच्या हातून एखादी चूक झाली तर आम्ही सांगतो झाली चूक, परंतु इथून जर मनुष्य जर मुंबईवरून तो तिकडे गेलेला आहे कुठे त्या अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन चौदार तळ्यावर, आणि त्याच्यावर ते सुब्रणा चिटणीसचे जे आहेत नातू पण आहेत तिथे, आणि त्याच्यामध्ये चुकून ते झालं, परंतु त्यांच्या पाठीमागे भावना होती की मनुस्मृती ही जाळणे आहे, ठीक आहे चुकलं, आणखीन काय त्यांना काय करायची शिक्षा कर, माझं काय म्हणणं नाही, तो अधिकार कधी येतो तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही मनुस्मृतीच्या विरुद्ध भूमिका घ्याल त्यावेळेला, मनुस्मृती ज्या वेळेला तुम्ही स्वतः जाळाल त्यावेळेला। धन्यवाद। आपण मागच्या एक दोन दिवसामध्ये आपण ज्या पद्धतीने वक्तव्य करतात म्हणजे मनुस्मृतीचा विरोध असेल किंवा विधानसभेच्या जागांबाबतचे आपले जे वक्तव्य होते आपण नाराज आहात, मी नाराज बिराज काय नाही, मी फुले शाहू आंबेडकरांचा समता परिषदेचा पाईक आहे आणि मी ह्या अशा गोष्टींमध्ये जे आहे मी स्पष्टपणे बोलतो, खोटं बोलणं मला जमत नाही, काय विरोधासाठी विरोध मी करू शकत नाही। राज्यसभेवर देखील, अरे राज्यसभा वगैरे सोडावं, लोकसभेला मी सांगितलं की मला नको आहे म्हणून, तर राज्यसभेचं काय काय ते बघू ते, बरं तुम्ही देणार असाल तर मला तुम्हालाच विचारतो, तुमच्यापैकी कोण देत आहे मला राज्यसभा, मग आपण चर्चा करू। चला साहेब, मराठा समाजाच्या ज्या योजना आहेत त्यांच्या प्रसिद्धीसाठी राज्य सरकारनं 26 कोटी रुपये, ठीक आहे मी तसा तो दुभाग आणखी वेगळा आहे, आज अहिल्याबाई होळकरांना आपण आदरांजली अर्पण करणं हे तुमचं माझं पहिलं काम आहे, आणि हे मी तुम्हाला सांगतो त्या मनुस्मृतीत असं लिहिलेलं आहे की स्त्रियांना कुठलाच अधिकार नाही, तो शिक्षणाचा तर नाहीच, मग तो उच्चवर्णीय जरी महिला असेल तिला सुद्धा शिक्षणाचा अधिकार नाही, ती पतीच्याच आज्ञेत राहिलं पाहिजे, ती स्वतंत्र राहू शकत नाही, स्वतंत्र धनसंचय करू शकत नाही। आता या पार्श्वभूमीवर आज अहिल्याबाई होळकरांचं कर्तृत्व जे आहे आपण जे आहे त्याच्याबद्दल गोडवे गायचे आहेत की हे सगळं जे आहे मनुस्मृतीला बाजूला ठेवून आमची मग झाशीची राणी असेल, आमच्या जिजामाता असेल, सावित्रीबाई फुले असतील, अहिल्याबाई होळकर असतील, अगदी आतापर्यंत जे आहेत आमच्या ह्या इथं ज्या भगिनी आहेत राजकारणामध्ये आहेत त्या असतील, ह्या सगळ्यांनी जे आहे त्या मनुस्मृतीच्या विरुद्ध जाऊनच जे आहे ना ह्या देशाची समाजाची सेवा केलेली आहे। साहेब हे लक्षात ठेवा, आणि आता बाकीचं राहू द्या, अहिल्यादेवींचाच विषय होता साहेब।